बर बहिणीचं लग्न ठरलंय, सगळ्यांनी सहपरिवारासोबत यायचं बरं का? का भाऊ येणार की ना? भाऊ येणार की? ताईचं तर लग्न आहे. कधी आहे लग्न भावा? आहे अजून महिनाभर. का रे एवढं लांब धरले तारीख? अरे तिथेच नव्हती म्हणून टाकलं पुढच्या महिन्यात. हो बापू शेठ. अरे बरं झालं संदीप तू आलास. मग घे बसून घे. अरे लई दिवसांनी सगळं एकत्र दिसतंय, काय नियोजन काय संदीप? बहिणीचं लग्न ठरलंय, पत्रिका तर येईलच पण सगळ्यांनी सहपरिवारासोबत यायचं बरं का? बर. ये यार काढून ठेव ना झेंडा, झाली शिवजयंती आता. अरे आजच लावलाय शिवजयंतीसाठी. काय तू झाली की शिवजयंती? 19 तारखेला. अजून कुठली शिवजयंती? अरे आपल्या राजाची शिवजयंती येते ना, तिथीनुसार. काय लावलंस ते तीत? आजकाल कोण तीत तरी पाहतं का? तुमच्यामुळेच राजांची जयंती तीनदा साजरी होते. ते काय नाही, जगात भारी 19 फेब्रुवारी. बरोबर आहे भावांना तुमचं, का करणार ना तुम्ही शिवजयंती तिथीनुसार. तुझ्या बहिणीचं लग्न ठरलंय ना, मग ते तारखेनुसार ठरवलं की तिथीनुसार? अरे ते शुभ कार्य, मग ती तिथीनुसारच असणार ना. वा रे वा, ते आपल्या राजाची जयंती हे काय शुभ कार्य नाही का? ती नाही करायची तिथीनुसार. अरे आपण आपले सगळे सण हे तिथीनुसार साजरे करतो, मग आपल्या राजाची शिवजयंती तीत नाही आहे का? हा आपला सण नाही आहे का? हा तिथीनुसारच झाला पाहिजे. वेळेस दरवर्षी आपल्या तिथीनुसार वाद घातला जातो. अरे का नाही होणार वाद? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार, तारखेनुसार आणि परंपरेनुसार असे 3 वेळा होत असेल वर्षात ना, मग वाद तर होणारच ना. तसे पण महाराज का 3 वेळा जन्माला आले होते का? बास हा बास झाला, एक शब्द बोलू नका तुम्ही. आता राजाची जयंती 2-3 काय, वर्षाच्या 365 दिवस जरी केली ना तरी कमी ठरेल. खूप मोठं कर्तृत्व आहे आपल्या राजाचं, खूप सोसलंय रे त्यांनी आपल्यासाठी. आणि काय रे आकाश, मागच्या महिन्यात तुझ्या घराची पूजा झाली ना, मग तारखेनुसार झाली की तिथीनुसार? अरे घराची पूजा आहे ती, तिथीनुसार नको का? आपली ती रीतच आहे. वा रे वा, तुमची रीत, तुम्ही तुमचे सण, तुम्ही तुमची पूजा, तुम्ही तुमचे शुभ कार्य तिथीनुसार साजरी करायची. आणि राजाची जयंती म्हणलं की तुम्हाला तारीख सुचते, पण एवढे मूर्ख आहे का? अरे तारखेनुसार डेज साजरे केले जातात, छत्रपतींची जयंती नाही. तुझी कर, आमची झालेले 19 तारखेला, ती पण एकदम थाटामाटात, 2-2 सिस्टम लावले होते आपण तर. बरोबर बरोबर रे, का करणार ना तुम्ही शिवजयंती तिथीनुसार साजरी? का वापरणार तुम्ही हिंदू कालगणना? अरे पाश्चात्य संस्कृतीमुळं तुम्ही तुमची संस्कृती विसरलात. तुम्ही तुमचं नवीन वर्ष 31 डिसेंबरला दारू पिऊन आणि 1 तारखेला हँगआउटमध्ये साजरं करता, आणि आम्ही आमचा गुढीपाडव्याला. अरे फाल्गुन संपला ना, आंब्याला आणि लिंबाला पण बहर येतो, आणि आम्ही आमचा सण गुढीपाडव्याला साजरा करतो. आमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरा होतं. तुम्हाला मान्य नसले म्हणून काय झालं? आमची हिंदी संस्कृती निसर्गाला पण मान्य आहे. आणि राहता राहिला प्रश्न शिवजयंतीचा, ती तर आम्ही तिथीनुसारच साजरी करणार, तेही फाल्गुन मध्य तृतीयेलाच आणि कोणत्याही डॉल्बी आणि DJ शिवाय. माफ कर संदीप, आम्हाला आमची चूक कळालेली आहे. आम्ही पाश्चात्य संस्कृतीमध्ये एवढं डुबून गेलो त्यामुळे आम्ही आमची संस्कृती विसरलो. आणि हो, तारखेनुसार शिवजयंती केली म्हणून काय झालं? तिथीनुसार पण तेवढीच जोरात केली पाहिजे आणि थाटात केली पाहिजे. फाल्गुन वैद्य तृतीयेलाच, तेही हिंदू संस्कृतीला धरूनच. मग लागायचं का तयारीला? चला. नमस्कार मंडळी, हा आपला प्रयत्न होता आपल्या हिंदू धर्माचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीनिमित्त होणारा दरवर्षीचा वाद, तारखेनुसार की तिथीनुसार. आणि आमची आशा आहे की आता वाद आज संपेल. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.